त्यासाठी शाल ज्यांच्या स्वागताच्यासाठी आपण या ठिकाणी आनंदाने उपस्थित आहात. हे काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी व्यासपीठावर असलेले काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि अन्य सगळ्या पक्षांचे नेते आणि उपस्थित बंधुभगिनी. मैं राहुल जी को कहना चाहता हूँ कि इस डिस्ट्रिक्ट में 1950 के बाद ऑल इंडिया कांग्रेस का सेशन हुआ था, जहाँ पंडित जवाहरलाल नेहरू थे, महात्मा गांधी थे, देश के नेता. इन्होंने ये सेशन के लिए 2 या 3 दिन नासिक से भी बताए थे. नासिक महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इनकी विचारधारा को स्वागत करने वाला डिस्ट्रिक्ट है और साथ साथ बहुत से बड़ी आबादी खेती में दिलचस्पी लेने वाली आबादी है. यहाँ के जो फसल हैं, चाहे प्याज हो, चाहे अंगूर हो, चाहे गेहूँ हो, मेहनत करके देश की भूख की समस्या खत्म करने के लिए यहाँ का किसान अपना खून और पसीना देता है. मगर आज वही किसानों की स्थिति बड़ी गंभीर हुई है. अंत्यस्त कारण आज देशाचं राज्य सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे त्यांना शेती आणि शेतकरी याच्या संबंधीची यत्किंचित सुद्धा असता नाही. मला आठवतं आहे डॉक्टर मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये आम्ही जो काम करत होतो आणि एके दिवशी याच चांदवाला माझी सभा होती आणि इशा आल्याच्या नंतर माझ्याकडे संदेश आला की दिल्लीच्या फार्मर्समध्ये कांदा या फसल चर्चा होणार आहे. इथून मी सरळ दिल्लीला गेलो. दुसऱ्या दिवशी फार्मर्समध्ये आज जे सत्यच आहेत ते भाजपचे नेते गळ्यात कांद्याच्या माळा घालून सदनामध्ये आले आणि कांद्याचे भाव फार वाढलेत, आम्हाला जगणं मुश्किल आहे या भटाच्या घोषणा त्यांच्या ठिकाणी केल्या. मला त्याचं उत्तर द्यायचं होतं आणि मी उत्तरात सांगितलं की कांदा हा जिल्हा शेतकऱ्याचं पीक आहे, कांदा हे एकच पीक वर्षाला देणारं पीक आहे आणि कांद्याचं उत्पन्न आणि त्याच्यावरचा खर्च हा बघितल्याच्या नंतर त्याला रास्त किंमत द्यायला हवी आहे आणि ती जीव नाही म्हणून भाजपानी पार्लमेंटमध्ये संघर्ष केला, कांद्याच्या माळ्या गळ्यात घातल्या. मी स्वच्छ सांगून टाकलं की तुम्ही कांद्याच्या माळा घाला नाही तर कवद्याच्या माळा घाला. कधी न्यायची शेतकऱ्याला कांदा उत्पादकाला 2 पैसे मिळत आहेत त्याच्या भावात मी अजिबात कमाल करणार नाही, त्याच्या खर्चामध्ये तो भाग मिळेल. पण आज याच्या उलटी स्थिती आहे. आजच्या सरकारला याच्या कोणत्याही गोष्टीच्या संबंधीचं असं नाही, प्रेम नाही आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा आज हिंदुस्थानामध्ये शेतकरी संकटात गेला आहे, कर्जबाजारी झाला आहे, आज फरसा करतो आहे. मला असं होतं आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये
शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्याची माहिती घ्यायला आम्ही गेलो त्या ठिकाणी. त्या कुटुंबाला भेटलो, कर्त्या माणसाने आत्महत्या केली. त्या कर्त्या माणसाच्या माऊलीला भेटल्यानंतर मी त्यांना विचारलं की तुझ्या मालकांनी आत्महत्या का केली. त्यांनी सांगितलं, मुलीचं लग्न ठरलं होतं, बँकेचं कर्ज होतं, सावकाराचं कर्ज होतं, आणि लग्न ठरल्याच्या नंतर सावकाराने नोटीस पाठवली बँकेने आणि कर्ज फेडायला उशीर झाला म्हणून घरातली भांडी खुंडी बाहेर काढली. आणि घरातली भांडी खुंडी बाहेर काढल्यानंतर मुलीचं लग्न मोजलं. ते मुलीच्या भावात सहन झालं नाही आणि त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली. दिल्लीमध्ये आम्ही लोक परत गेलो. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा केली आणि ठरवलं की या देशातल्या शेतकऱ्याच्या डोक्यावरचं ओझं माफ करून टाकायचं. मोठ्या मोठ्या कारखानदारांना, उद्योगपतींना बँका कोट्यावधी रुपयाची सवलत देते, पण शेतकऱ्याला सवलत देत नाही. मंत्रिमंडळामध्ये निकाल घेतला, 70,000 कोटीचं कर्ज एका हुकवानीच्या ठिकाणी माफ केलं आणि शेतकऱ्याच्या डोक्यावरचं उभं कमी केलं. पण आज काय स्थिती आहे? आज ती स्थिती फरक आहे. आज प्रत्येक शेतकरी संकटात आहे आणि त्याला संकटातून बाहेर काढण्याच्यासाठी आजच्या राज्यकर्त्यांना असं नाही. आणि म्हणून कष्टकऱ्याच्या विरुद्ध जे सरकार, शेतकऱ्याच्या विरुद्ध जे सरकार, बेरोजगार तरुणांच्या विरुद्ध जे सरकार, महागाईला निमंत्रण देणार जे सरकार, ते मोदी सरकार हटवणं हे तुमच्या माझं काम आहे. आणि त्या कामाच्यासाठी आपण सामुदायिक शक्ती देऊन सर्व देशामध्ये जे काही करता येईल ते करूया. मला आनंद आहे की या देशाच्या जनतेला निश्चितच तरुण पिढीला एकत्र करून याबद्दलचं एक जनमत सर्व देशामध्ये तयार करण्याची अत्यंत महत्त्वाची कामगिरी आज राहुल गांधी करत आहेत. त्यांच्या या विचारातून त्यांना शक्ती देऊन या देशामध्ये परिवर्तन करण्याच्या कामाला लागण्याची आज आपण या चांदवेला संवाद घेऊ. एवढंच या ठिकाणी सांगतो माझे 2 शब्द.